काय असेल गणित बिहारमधील का, बिहार का एकवटले मोदींच्या विरोधात विरोधक मागील दोन महिने मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात फिरले आहेत या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की भाजपचा विजयरथ रोकायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल त्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच छोट्या प्रादेशिक पक्षांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या भेटी आणि भेटिकांमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या मेहनतीचे पाटण्यातील बैठकीनंतर लिटमस टेस्ट असणार आहे अनेक अडथळ्यानंतर आज पाटणा येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे त्याचा अजेंडा काय आहे त्यात कोण सहभागी होणार एकमत होणार की संघर्ष आणि कोणाला काय मिळणार बैठक एक आहे पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यात बिगर भाजप पक्षांची बैठक होत आहे आत्तापर्यंत समोर आलेल्या यादीनुसार या बैठकीत सतरा पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याची चर्चा आहे म्हणजेच जे आणि आर जे डी व्यतिरिक्त आणखीन पंधरा पक्ष सामील होत आहेत विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या काही नेत्यांकडून ज्या प्रकारची विधाने करण्यात आली आहेत त्यानंतर एकजुटीच्या अजेंड्यावर होत असलेली ही, हो ही बैठक अधिकृत अजेंडा पुरतीच मर्यादित राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे राहुल गांधी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी शरद पवार एम के स्टॅलिन फारुख अब्दुल्ला मेहबूबा मुफ्ती उद्धव ठाकरे नितीश कुमार तेजस्वी यादव सीताराम येचुरी डी राजा हे बैठकीत एकत्र दिसणार आहेत जे वतीने नितीश कुमार आणि आर जे डीचे तेजस्वी यादव विरोधी बैठकीचे आयोजक म्हणून उपस्थित राहणार आहेत केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एन डी एच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट कशी करता येईल हा सुरुवातीपासूनचा अजेंडा आहे हाच विषय या बैठकीमध्ये के चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे बैठकीपूर्वी आयोजक जनता दल युनायटेड जे डी ओ स्पष्टपणे सांगते की सध्या सर्व पक्ष एकत्र कसे येतील यावर चर्चा होईल नितीश कुमार यांच्या भाषणाने बैठकीची सुरुवात होईल नितीश कुमार विरोधी पक्षांच्या एकजुटीबद्दल भूमिका मांडणार असून त्यानंतर राहुल गांधी विरोधी ऐक्याचा मार्ग कसा तयार करता येईल यावर बोलणार आहेत भाजप आणि एनडीएच्या विरोधात एकजूट हा प्राथमिक मुद्दा असला तरी केवळ असे होणे कठीण दिसत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे पेचात अडकलेले आहेत विरोधकांची एकजूट होण्यापूर्वी सर्व पक्षांनी अध्यादेशाच्या विरोधात एकजूट व्हावी असा अल्टिमेटम त्यांनी यापूर्वीच दिला आहे त्यामुळे यावेळी त्यांना अध्यादेशाच्या अजेंड्यावर चर्चा करायची आहे दुसरीकडे काँग्रेस याकडे एचा विस्तार करण्याची कसरत म्हणून पाहत आहे त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून ही बैठक बैठक विस्तार धोरण मानली जाऊ शकते समाजवादी पक्षाचा एस पीचा अजेंडा यू पीमध्ये आघाडी करण्यासाठी आहे टी एम सीचा अजेंडा स्पष्ट आहे या बैठकीत पक्ष डाव्यांशी हातमिळवणी करत असला तरी बंगालमध्ये सध्या ही साथ शक्य दिसत नाही नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षांचा अजेंडा जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तरसह पूर्वत करणे हा आहे राष्ट्रवादीचा अजेंडा केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर हा आहे तर शिवसेना गटाचा अजेंडा सध्या तरी आपले अस्तित्व वाचवण्याचा आहे विरोधी ऐक्यासाठी होत असलेल्या या बैठकीला अनेक पक्षप्रमुख आणि नेत्यांनीही येण्यास नकार दिलेला आहे यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि जे डी एसचे चे नेते कुमारस्वामी यांचा समावेश आहे त्यांनी सभेला उपस्थित राहण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांनी या आघाडीपासून स्वतःला दूर ठेवले आहे या पक्षांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांच्या आघाडीलाच नुकसान सहन करावे लागू शकते बैठक बेटिक... बैठकीच्या अजेंड्याबाबत जे डी यूने दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांना एकत्र कसे आणता येईल यावर चर्चा होणार एकजुटीसाठी मध्यम मार्ग कसा काढायचा जागा वाटपापासून ते महाआघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्यापर्यंत अनेक मुद्दे आहेत आणि बैठकीला जाणाऱ्या प्रत्येक पक्षाला हे कळत आहे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी याआधीच सांगितले आहे की आधी एकता हवी इतर मुद्द्यावर नंतर बोलू याचमुळे हे मुद्दे नंतर विचारार्थ सोडले आहेत मतांची विभागणी थांबवण्यासाठी एक विरुद्ध एक अशी रणनीती अवलंबण्याचा आपला उद्देश असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे हे कसे शक्य होणार हा मोठाच प्रश्न आहे या बैठकीसाठी विचार जुळणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे निवडणुकीची रणनीती नेतृत्व आणि जागा वाटप या चर्चेत सध्या बैठकीबाबतचे चित्र दिसत नाही या महाआघाडीत आलेल्या पक्षांमध्ये संघर्षाचे मुद्दे कमी नाहीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील संघर्ष कोणापासून लपलेला नाही दिल्ली आणि पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात बघतात आणि अलीकडेच केजरीवाल यांनी अशोक गेलोत आणि सचिन पायलट संघर्षाच्या मुद्द्यावरून राजस्थानमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला अध्यादेशाच्या मुद्द्यावरही काँग्रेसने अवघडपणे भूमिका जाहीर केली नाही दुसरा असं की विरोधी एकजुटीतील संघर्षाचा सर्वात मोठा मुद्दा आहे सर्व नेते स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत असून महाआघाडीत त्यांना स्वतःचे स्थान कमी होताना बघायचे नाही पाटण्यातील बैठकीपूर्वी लावण्यात आलेल्या स्वागत पोस्टरवरूनही हे दिसून येत आहे मिशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा